इयत्ता सातवी गणित पाठ क्रमांक एक भौमितिक रचना कोन दुभाजक जरा आठवूयात आपण मागील इयत्तांमध्ये रेषा रेषाखंड कोन, कोन दुभाजक इत्यादींचा अभ्यास केला आहे आपण कोणाचे माप अंशांमध्ये मोजतो कोण एबीसी चे माप चाळीस अंश असेल तर ती माहिती आपण माप कोन एबीसी बरोबर चाळीस अंश असे लिहितो शेजारी कोन कोण ची आकृती दिली आहे कोन दुभाजक कोणाचे दोन समान भाग करतो किरण एमबी हा कोण चा दुभाजक आहे का रेषाखंडांचा लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट चार सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड एस काढा व त्याचा लंब दुभाजक काढा रेषा सीडी लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय कराल मापकोन सीएमएस बरोबर नव्वद अंश लांबी एम बरोबर लांबी एस एम आहे का उत्तर आहे त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म जाणून घेऊया कृती एक त्रिकोण क्यू आर हा कोणताही त्रिकोण काढा दोन कंपासच्या सहाय्याने त्रिकोणाचे तीनही कोण दुभागा दुभाजक पुरेसे मोठे नसल्यास ते वाढवून एकमेकांना छेदतील असे पहा तीन हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते एक संपाती आहेत त्या संपात बिंदूला आय नाव द्या चार त्रिकोणात आय पासून त्रिकोणाच्या बाजू PQ, QR, पी क्यू क्यू आर व पी वर अनुक्रमे आय ए आय बी आए, सी हे लंब काढा या तीनही लंबांची लांबी मोजा काय दिसते आय ए बरोबर आय बी बरोबर आय याचा अनुभव घ्या त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म कृती एक पट्टीच्या सहाय्याने एक लघुकोण त्रिकोण व एक विशालकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब, लंब दुभाजक काढा दोन प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती आहेत हे अनुभवा तीन त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बिंदूला सी नाव द्या सी बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतरे मोजा काय दिसते सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड हे अनुभवा चार लंब चा संपात बिंदू कोठे आहे याचे निरीक्षण करा अधिक माहितीसाठी एक त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती, म्हणजेच कॉनकरंट असतात त्यांच्या बिंदूस अंतरमध्य, म्हणजेच इनसेंटर म्हणतात तो आय या अक्षराने दर्शवला आहे दोन त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणजेच सरकम सेंटर म्हणतात तो सी या अक्षराने दर्शवला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव संच एक पाहू आपण आता या सराव संचातील पहिला प्रश्न सोडवू प्रश्न क्रमांक एक खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबद्भाजक काढा एक पाच पूर्णांक तीन सेंटीमीटर उत्तर एक पाच पूर्णांक तीन सेंटीमीटर लांबीची एक रेख ए बी काढा दोन कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवा कंपास कंपासमधील ए आणि बी या दोन बिंदूंमधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या वरच्या व खालच्या बाजूंना एक एक कंस काढा तीन कंपास कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवा आणि से टोक बी बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसांना छेदणारे कंस काढा चार कंसांच्या छेदन बिंदूंना पी आणि क्यू अशी नावे द्या रेषा पी क्यू काढा पाच रेषा पी क्यू ही रेख ए बी ची लंबद्भाजक रेषा आहे दोन सहा पूर्णांक सात सेंटीमीटर उत्तर एक सहा पूर्णांक सात सेंटीमीटर लांबीची एक रेख एक्स वाय काढा दोन कंपासचे टोक एक्स बिंदूवर ठेवा कंपासमध्ये एक्स आणि वाय या दोन बिंदूंमधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या वरच्या व खालच्या बाजूंना एक एक कंस काढा तीन कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवा आणि कंपासचे टोक वाय बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसांना छेदणारे कंस काढा चार कंसांच्या छेदनबिंदूंना एस आणि टी अशी नावे द्या रेषा एस टी काढा पाच रेषा एस टी ही रेख एक्स लंब दुभाजक रेषा आहे मी इथे संचातील पहिल्या प्रश्नातील दोन उपप्रश्न सोडून दाखवले आहेत आता राहिलेला उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आता आपण या सराव संचातील दुसरा प्रश्न सोडवू प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा एक एकशे पाच अंश उत्तर एक एकशे पाच अंश मापाचा कोण ए बी सी काढा दोन कंपासमध्ये अंतर घेऊन त्याचे टोक बी बिंदूवर किरण बी ए व किरण बी सी यांना छेदणारा एक कंस काढा छेदन बिंदूंना पी व क्यू अशी नावे द्या तीन आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे टोक पी बिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढा कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक क्यू बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा चार दोन कंसांच्या छेदनबिंदूला ओ नाव द्या किरण बी ओ काढा किरण बी ओ हा कोण एबीसीचा दुभाजक आहे दोन पंचावन्न अंश उत्तर एक पंचावन्न अंश मापाचा कोण पी क्यू आर काढा दोन कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन त्याचे टोक क्यू बिंदूवर ठेवा किरण क्यू पी व किरण क्यू आर यांना छेदणारा एक कंस काढा छेदनबिंदूंना एम व एन अशी नावे द्या तीन आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे टोक एम बिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढा कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक एन बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा चार दोन कंसांच्या छेदनबिंदूला टी असे नाव द्या किरण क्यू टी काढा किरण केव टी हा कोण पीक्यूआरचा दुभाजक आहे विद्यार्थी मित्रांनो मी इथे सराव संचातील दुसऱ्या प्रश्नातील दोन उपप्रश्न सोडवून दाखवले आहेत आता राहिलेला उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आता आपण या सराव संचातील तिसरा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन एक विशालकोण त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणातील कोण दुभाजकांचा संपातबिंदू काढा प्रत्येक त्रिकोणातील संपातबिंदू कोठे आहे उत्तर आता आपण एक विशालकोण त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढूयात आणि आपण अभ्यासलेल्या पद्धतीने कोण दुभागू व प्रत्येक त्रिकोणातील संपातबिंदू काढू विशालकोन त्रिकोणाचा कोन संपातबिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे काटकोण त्रिकोणाचा संपातबिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे प्रश्न क्रमांक चार एक काटकोण त्रिकोण काढा त्याच्या भुज्यांचे लंब दुभाजक काढा त्यांचा संपादबिंदू कोठे आहे उत्तर एक काटकोण त्रिकोण काढू आणि आपण अभ्यासलेल्या पद्धतीने भुजा दुभागू आणि पाहू की त्यांचा संपातबिंदू कोठे आहे चला तर मग आपण आकृती काढूयात इथे काटकोण त्रिकोणाचा संपातबिंदू कर्णावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता राहिलेला पाचवा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा त्रिकोण रचना चला तर मुलांना हे जाणू जाणून घेऊयात कृती काही कोणांची व भुजांची मापे दिली असता त्रिकोण काढता येतो का ते पहा त्रिकोण एबीसी असा काढा की लांबी ए बी बरोबर चार सेंटीमीटर लांबी सी बरोबर तीन सेंटीमीटर असा त्रिकोण काढता येईल का हो काढता येईल या अटी पाळणारे अनेक त्रिकोण काढता येतात हे अनुभवा या माहितीवरून एकमेव त्रिकोण काढता यावा अशी अपेक्षा असेल तर आणखी कोणती अट घालावी लागेल या माहितीवरून एकमेव त्रिकोण काढता येण्यासाठी त्यात निश्चित अशा मापाचा कोण असावा ही अट घालावी लागेल कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीची रचना सर्वप्रथम कागदावर काढली जाते त्या इमारतीची छोटी प्रतिकृती बनवलेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल त्या रेखाटनाच्या आधारे इमारत बांधणे सोपे जाते त्याचप्रमाणे कोणतीही भौमितिक रचना करण्यापूर्वी त्या रचनेची कच्ची आकृती काढून घेतल्यास दिलेली रचना करण्यास मदत होते रचनेतील क्रियांचा क्रम ठरवता येतो एक त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे उदाहरणार्थ त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी एक्स वाय बरोबर सहा सेंटीमीटर लांबी वाय झेड बरोबर चार सेंटीमीटर लांबी एक्स झेड बरोबर पाच सेंटीमीटर कच्ची आकृती काढताना दिलेली माहिती चटकन व शक्य तेवढ्या योग्य प्रमाणात दाखवूया उदाहरणात बाजू एक्सवाय सर्वात मोठी आहे म्हणून कच्च्या आकृतीतही ती तशीच असावी आकृती काढण्याच्या कच्च्या आकृतीप्रमाणे रेख एक्सवाय हा सहा सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे दोन रेख एक्झेड ची लांबी पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक एक्स वर ठेवून रेख एक्स वाय च्या एका बाजूला एक कंस काढला सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक वाय वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला छेदन बिंदूला झेड नाव दिले रेख एक्स झेड व रेख वायझेड काढले पायाच्या दुसऱ्या बाजूस कंस काढून तशीच त्रिकोण रचना करून दाखवली आहे चला तर मुलांनो आता आपण सराव संच दोन पाहूयात आता आपण संच दोन मधील पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा ए त्रिकोण एबीसी मध्ये लांबी ए बी बरोबर पाच पूर्णांक पाच सेंटीमीटर लांबी बी सी बरोबर चार पूर्णांक दोन सेंटीमीटर आणि लांबी एसी बरोबर तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर उत्तर एक रेख हा पाच सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे दोन रेख बी सीची लांबी चार पूर्णांक दोन सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये चार पूर्णांक दोन सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक B वर ठेवून रेख ए बीच्या एका बाजूला एक कंस काढला तीन रेख ए सीची लांबी तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक ए वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला छेदनबिंदूला सी असे नाव हो दिले रेख ए सी व रेख बी सी काढले अशा प्रकारे त्रिकोण एबीसी हा आपला अपेक्षित त्रिकोण आहे बी त्रिकोण एस मध्ये लांबी एसटी बरोबर सात सेंटीमीटर लांबी टीयू बरोबर चार सेंटीमीटर आणि लांबी एसयू बरोबर पाच सेंटीमीटर उत्तर एक रेख एसटी हा सात सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे दोन रेख ची लांबी चार सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक वर ठेवून रेख च्या एका बाजूला एक कंस काढला तीन रेख एस यू ची लांबी पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक एस वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला छेदन बिंदूला यू नाव दिले रेख एसयू व रेख टीयू काढले अशा प्रकारे त्रिकोण एस यू, टी यू, यू हा आपला अपेक्षित त्रिकोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी इथे सराव संचातील पहिल्या प्रश्नातील दोन उपप्रश्न सोडवून दाखवले आहेत आता राहिलेला उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आता आपण सराव सरावसंचो दोन मधील दुसरा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन पाया पाच सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजीची लांबी तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर असलेला समद्विभूष त्रिकोण काढा उत्तर वरील माहितीप्रमाणे आपण त्रिकोण एबीसी काढू त्याची रचना पुढील एक रेख ए बी हा पाच सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे दोन रेख बी सीची लांबी तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बी वर ठेवून रेख ए च्या एका बाजूला एक कंस काढला तीन रेख ची लांबी तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक ए वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला छेदनबिंदूला सी असे नाव दिले रेख एसी व रेख बी सी काढले अशा प्रकारे त्रिकोण ए बी सी हा आपला अपेक्षित त्रिकोण आहे आता आपण सराव संच दोन मधील तिसरा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन बाजू सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर असलेल्या समभोज त्रिकोणाची रचना करा उत्तर वरील माहितीप्रमाणे आपण त्रिकोण टी यू काढूयात त्याची रचना पुढील प्रमाणे एक रेख एसटी हा सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे दोन आपल्याला समभुज त्रिकोणाची रचना करायची आहे म्हणून रेख ची लांबी ही सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर असेल म्हणून आपण कंपासमध्ये सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक वर ठेवून रेख एस टी च्या एका बाजूला एक कंस काढला तीन आपल्याला समभुज त्रिकोणाची रचना करायची आहे म्हणून रेख लांबी लांबीही सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर असेल म्हणून आपण कंपासमध्ये सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला छेदनबिंदूला यू नाव दिले रेख यू व रेख यू काढले अशा प्रकारे त्रिकोण यू हा आपला अपेक्षित त्रिकोण आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या सराव संचातील उरलेला प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा दोन त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असता त्रिकोण काढणे उदाहरण त्रिकोण पी क्यू आर असा काढा की लांबी पी क्यू बरोबर पाच पूर्णांक पाच सेंटीमीटर माप मापकोण पी बरोबर पन्नास अंश लांबी पी आर बरोबर पाच पूर्णांक पाच सेंटीमीटर कच्ची आकृती काढून त्यामध्ये दिलेली माहिती दाखवली आहे कोण पी लघु कोण आहे तसा कच्च्या आकृतीतही काढला आहे कच्ची आकृती आकृती काढण्याच्या पायऱ्या एक कच्च्या आकृतीप्रमाणे रेख पी क्यू हा पाच पूर्णांक पाच सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला दोन किरण जी असा काढला की माप जी पी क्यू बरोबर पन्नास अंश तीन कंपासमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्या कंपासचे लोखंडी टोक वर ठेवून किरण वर कंस काढला त्या छेदनबिंदूला आर नाव दिले बिंदू क्यू व बिंदू आर जोडा त्रिकोण पी क्यू आर हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला किरण जी हा रेख पी क्यूच्या दुसऱ्या बाजूला देखील काढता येतो आता कच्ची आकृती पुढील प्रमाणे काढू त्यानुसार त्रिकोण पी क्यू आर काढला चला तरी विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव संच तीन सोडवूयात प्रश्न खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा एक त्रिकोण एम ए टी मध्ये लांबी एम ए बरोबर पाच पूर्णांक दोन सेंटीमीटर मापकोण ए बरोबर ऐंशी अंश लांबी ए टी बरोबर सहा सेंटीमीटर उत्तर आकृती काढण्याच्या पायऱ्या एक प्रथम रेख ए टी हा सहा सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला दोन किरण ए क्यू असा काढला की मापकुंड क्यू ए टी बरोबर ऐंशी अंश तीन कंपासमध्ये पाच पूर्णांक दोन सेंटीमीटर अंतर घेतले कंपासचे लोखंडी टोक ए वर ठेवून किरण ए क्यू वर कंस काढला त्या छेदन बिंदूला एम नाव दिले बिंदू एम व बिंदू टी जोडले आता आपला त्रिकोण एम ए टी हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला दोन त्रिकोण एफ यू एन मध्ये लांबी एफ यू बरोबर पाच सेंटीमीटर लांबी यू एन बरोबर चार पूर्णांक सहा सेंटीमीटर यू बरोबर एकशे दहा अंश उत्तर आकृती काढण्याच्या पायऱ्या एक प्रथम रेख एफ यू हा पाच सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला दोन किरण जी असा काढला की माप एफ यू जी बरोबर एकशे दहा अंश तीन कंपासमध्ये चार पूर्णांक सहा सेंटीमीटर अंतर घ्या कंपासचे लोखंडी टोक यू वर ठेवून किरण वर कंस काढला त्या छेदनबिंदूला एन नाव दिले बिंदू एफ व बिंदू एन जोडा त्रिकोण एफ यू एन हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला मी इथे सराव संचातील दिलेल्या प्रश्नातील दोन उपप्रश्न सोडवून दाखवले आहेत आता राहिलेले दोन उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा तीन दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे उदाहरण त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी वाय एक्स बरोबर सहा सेंटीमीटर कोण झेड एक्स वाय बरोबर तीस अंश आणि कोण एक्स वाय झेड बरोबर शंभर अंश कोण एक्स वाय झेड हा विशाल कोण आहे तसे कच्च्या आकृतीतही दाखवले आहे कच्ची आकृती आकृती काढण्याच्या पायऱ्या एक कच्च्या आकृतीप्रमाणे रेख वाय एक्स हा सहा सेंटीमीटर पाया घेतला दोन किरण वाय आर हा असा काढला की माप एक्स वाय आर बरोबर शंभर अंश तीन रेख वाय च्या ज्या बाजूला बिंदू आर आहे त्याच बाजूला किरण एक्स डी असा काढला की माप वाय एक्स डी बरोबर तीस अंश वाय आर व वा एक्स डी या किरणांच्या छेदनबिंदूला झेड नाव दिले त्रिकोण एक्स वाय झेड हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला चार पायाच्या दुसऱ्या बाजूला देखील असाच त्रिकोण काढता येतो हे अनुभवा तर विद्यार्थी मुलांनो चला आता आपण आपली विचारक्षमता पाहूयात जरा डोके चालवा उदाहरण त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोन ए बरोबर साठ अंश मापकोन बी बरोबर चाळीस अंश आणि लांबी एसी बरोबर सहा सेंटीमीटर आहे तर तुम्ही त्रिकोण ए बी सी काढू शकता का त्रिकोण काढण्यासाठी आणखी कोणती माहिती अपेक्षित आहे ती माहिती मिळवण्यासाठी आपल्याला कोणता गुणधर्म वापरता येईल कच्ची आकृती काढून ठरवा त्रिकोणातील तीनही कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आठवा हा गुणधर्म वापरून रेख एसी ला समाविष्ट करणारे कोण ए व कोण सी यांची मापे मिळतील का आता आपण सरावसंच चार सोडवूया खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा एक त्रिकोण एस ए टी मध्ये लांबी टी बरोबर सहा पूर्णांक चार सेंटीमीटर माप कोण ए बरोबर पंचेचाळीस अंश माप कोण टी बरोबर एकशे पाच अंश उत्तर आकृती काढण्याच्या पायऱ्या एक रेख ए टी हा सहा पूर्णांक चार सेंटीमीटरचा पाया घेतला दोन किरण ए आर हा असा काढला की माप कोण टी ए आर बरोबर पंचेचाळीस अंश तीन रेख चा ज्या बाजूला बिंदू आर आहे त्याच बाजूला किरण टी डी असा काढला की माप कोन ए टी डी बरोबर एकशे पाच अंश ए आर व टी डी या किरणांच्या छेदन बिंदूला एस नाव दिले त्रिकोण एस ए टी हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला दोन त्रिकोण एम एन पी मध्ये लांबी एन पी बरोबर पाच पूर्णांक दोन सेंटीमीटर मापकोन एन बरोबर सत्तर अंश आणि मापकोन पी बरोबर चाळीस अंश उत्तर आकृती काढण्याच्या रेख एन पी हा पाच पूर्णांक दोन सेंटीमीटरचा पाया घेतला दोन किरण एन आर हा असा काढला की मापकोन पी एन आर बरोबर सत्तर अंश तीन रेख एन च्या ज्या बाजूला बिंदू आर आहे त्याच बाजूला किरण पी असा काढला की मापकोन एन पी डी बरोबर चाळीस अंश एन आर व पी या किरणांच्या छेदन बिंदूला एम नाव दिले त्रिकोण एम एन पी हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला चार कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोण त्रिकोण काढणे त्रिकोणात एक कोण काटकोण असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो हे आपल्याला माहीत आहेच अशा त्रिकोणात भुजा म्हणजे कर्ण होय उदाहरण त्रिकोण एम एन असा काढा की माप कोण एल एम एन बरोबर नव्वद अंश कर्ण बरोबर पाच सेंटीमीटर आणि लांबी एम एन बरोबर तीन सेंटीमीटर दिलेल्या माहितीवरून कच्ची आकृती काढा मापकून एल एम एन बरोबर नव्वद अंश म्हणून अंदाजे काटकोण त्रिकोण काढला व काटकोणाची खूण दाखविली आहे म्हणजेच दिलेली माहिती कच्च्या आकृतीत दाखवली आहे आकृती काढण्याच्या पायऱ्या एक कच्च्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेख एम एन हा पाया तीन सेंटीमीटर लांबीचा काढला दोन रेख एम चा बिंदू पाशी नव्वद अंश मापाचा कोन करणारा किरण एम टी काढला तीन कंपासमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बिंदू वर ठेवून किरण एम ला छेदणारा कंस काढला छेदन बिंदूस एल नाव दिले त्रिकोण एल एम एन तयार झाला चार पायाच्या दुसऱ्या बाजूला देखील अशीच आकृती काढता येते हे लक्षात घ्या सराव संच पाच सोडवू खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा एक त्रिकोण एम एन मध्ये मापकोण एम एन बरोबर नव्वद अंश लांबी ए एन बरोबर आठ सेंटीमीटर आणि लांबी एम एन बरोबर दहा सेंटीमीटर उत्तर आकृती काढण्याच्या पायऱ्या प्रथम रेख ए एन हा पाया आठ सेंटीमीटर लांबीचा काढला दोन रेख ए एन च्या बिंदू ए पाशी नव्वद अंश मापाचा कोन करणारा किरण ए टी काढला तीन कंपास मध्ये दहा सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बिंदू एन वर ठेवून किरण ए टी ला छेदणारा कंस काढला छेदन बिंदूस एम नाव दिले त्रिकोण एम ए एन हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला दोन काटकोण त्रिकोण एसटीयू मध्ये कर्ण एस यू बरोबर पाच सेंटीमीटर व लांबी एस टी बरोबर चार सेंटीमीटर उत्तर आकृती काढण्याच्या पायऱ्या एक प्रथम रेख एस टी हा पाया चार सेंटीमीटर लांबीचा काढला दोन रेख एस टी च्या बिंदू टी पाशी नव्वद अंश मापाचा कोन करणारा किरण टी आर काढला तीन कंपास मध्ये पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बिंदू एस वर ठेवून किरण टी आर ला छेदणारा कंस काढला छेदन बिंदूस यू नाव दिले त्रिकोण एस टी यू हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला मित्रांनो मी इथे सराव संचामधील दिलेल्या प्रश्नातील दोन उपप्रश्न सोडवून दाखविले आहेत आता राहिलेले दोन उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा कृती पुढील माहितीप्रमाणे त्रिकोण काढण्याचा प्रयत्न करा एक त्रिकोण ए बी सी मध्ये माप कोन ए बरोबर पंच्याऐंशी अंश माप कोन बी बरोबर एकशे पंधरा अंश आणि लांबी ए बी बरोबर पाच सेंटीमीटर दोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये लांबी क्यू आर बरोबर दोन सेंटीमीटर लांबी पीक्यू बरोबर चार सेंटीमीटर आणि लांबी पी आर बरोबर दोन सेंटीमीटर वरील दोन्ही त्रिकोण तुम्ही काढू शकलात काढू शकत नसाल तर त्यामागील कारण शोधा अधिक माहितीसाठी कृती उदाहरण त्रिकोण ए बी सी असा काढा की लांबी बी सी बरोबर आठ सेंटीमीटर लांबी सी ए बरोबर सहा सेंटीमीटर आणि माप कोन ए बी सी बरोबर चाळीस अंश बी सी या आठ सेंटीमीटर लांबीच्या पायावर चाळीस अंशाचा कोन करणारा किरण काढा त्यावर लांबी ए सी बरोबर सहा सेंटीमीटर येईल असे ए साठी दोन बिंदू मिळतात हे कंपासच्या सहाय्याने अनुभवा म्हणजेच दिलेल्या मापांचे दोन वेगवेगळ्या आकारांचे त्रिकोण मिळतात त्रिकोणाचे तीनही कोण दिले असतील व एकही बाजू दिली नसेल तर त्रिकोण काढता येईल का असे किती त्रिकोण काढता येतील रेषाखंडांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रेन्स ऑफ सेगमेंट्स जाणून घेऊयात कृती एक एक आयता कृती कागद घ्या या कागदाच्या समोरासमोरील बाजू जुळवा त्या तंतोतंत तन्त जुळतात हे अनुभवा कृती दोन पट्टीच्या सहाय्याने रेख ए ची लांबी मोजा आणि रेख पी क्यूची लांबी मोजा व लिहा लांबी ए बी बरोबर टिंब टिंब आणि लांबी पी क्यू बरोबर टिंब टिंब रेख ए बी व रेख पी क्यू या रेषाखंडांची लांबी समान आहे ना त्या रेषा उचलून एकमेकींवर ठेवता येत नाहीत एक पारदर्शक कागद ए वर ठेवून त्या कागदावर ए बी रेषाखंड बिंदूंच्या नावासह गिरवा पारदर्शक कागदावर मिळालेला नवा रेषाखंड पी क्यू वर ठेवून तपासा ए बिंदू पी वर ठेवल्यास बी बिंदू क्यूवर पडू शकतो हे अनुभवा यावरून रेख ए बी ही रेख पी क्यू शी एकरूप आहे हे समजते यावरून असा निष्कर्ष निघतो की दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड तंतोतंत जुळतात म्हणजेच ते एकरूप आहेत असे म्हणतात रेषाखंड ए बी व रेषाखंड पी क्यू हे एकरूप असतील तर ते रेख ए बी एकरूप रेख पी क्यू असे लिहितात हे मला समजले जर दिलेल्या रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात जर रेख ए बी समरूप रेख पी क्यू म्हणजेच रेख पी क्यू समरूप रेख ए बी जर रेख ए बी समरूप रेख पी क्यू तर रेख पी क्यू समरूप रेख एम तर रेख ए बी समरूप रेख एम हे लक्षात घ्या म्हणजेच एक रेषाखंड दुसऱ्याशी व दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी देखील एकरूप असतो कृती एक कोणतेही एक।, एक खोके घ्या त्याच्या प्रत्येक कडेची लांबी मोजा कोणत्या कडा एकरूप आहेत ते एक पहा आहे कृती दोन खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा एक रेख ए बी समरूप रेख डी सी दोन रेख एई समरूप रेख बी एच तीन रेख ई एफ समरूप रेख एच जी चार रेख डी एफ समरूप रेख सी जी चला आता आपण सराव संच सहा पाहू प्रश्न एक खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा कर्कटकचा वापर करून त्या शोधा उत्तर एक रेख जी बी रेख जी सी दोन रेख एमजी एक रूप रेख जी आर एकूप रेख जी एन रेख जीई प्रश्न क्रमांक दोन खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे त्यावरून रिकाम्या जागा भरा उत्तर एक रेख ए बी एक रूप रेख बी सी एक क्यू पी एक रूपरेख पी झेड एक रूपरेखेखब्ल्यू एक रूपरेख डब्ल्यू ए दोन रेख पी एक रूपरेख डब्ल्यू क्यू एक बी एक रूपरेख वाई सी तीन रेख ए सी एक रेख क्यू झेड एक रेख झेड एक्स एकरूप रेख एक्स एकरूपरेख पी वाय एकरूप रेख वाय डब्ल्यू एकरूप रेख डब्ल्यू बी मी इथे सराव मधील दुसऱ्या प्रश्नातील तीन उपप्रश्न सोडवून दाखवले आहेत आता राहिलेले दोन उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा कोणांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रेन्स ऑफ अँगल्स जाणून घेऊयात दिलेल्या कोनांचे निरीक्षण करून समान मापे असणाऱ्या कोणांच्या जोड्या लिहा समान मापे असणाऱ्या कोणांच्या जोड्या कोन ए बी सी एकरूप कोन एम पी एस कोन एन आय टी एकरूप कोण आय कोन पी टी क्यू एकरूप कोन आर टी एस कृती आकृतीत दाखवल्याप्रमाणे चाळीस अंशचे कोन एल एम एन व कोन एक्स वाय झेड हे दोन कोन काढा एक पारदर्शक कागद कोण एल एम ठेवून बिंदूंच्या नावासह कोणांच्या भुजा गिरवा पारदर्शक कागद उचलून मिळालेला कोन कोण एक्स वाय झेडवर ठेवा बिंदू एम बिंदू वर किरण एम एन किरण वाय झेडवर ठेवून किरण एम एल हा किरण वाय वर पडतो हे अनुभवा यावरून समान मापांचे कोण एकरूप असतात हे समजते कोणांची एकरूपता भुजांच्या लांबीवर अवलंबून नसते कोणांची एकरूपता कोणांच्या मापांवर अवलंबून असते कोण एल एम एन व कोण एक्स वाय झेड हे एकरूप आहेत हे कोण एल एम एन एकरूप कोन एक्स वाय झेड असे लिहितात हे मला समजले ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात जर कोण एल एम एन एकरूप कोण एक्स वाय झेड तर कोण एक्स वाय झेड एकरूप कोण एल एम एन जर कोण एल एम एन एकरूप कोण ए बी सी आणि कोण ए बी सी एकरूप कोण एक्स वाय झेड तर कोण एल एम एन एकूप कोन एक्स वाय झेड तर मुलांना चला आता आपण घड्याळाद्वारे कोणांची माहिती पाहूयात चला चर्चा करूयात घड्याळात किती वाजले आहेत तीन दोन काटांमध्ये किती अंश मापाचा कोण झाला आहे नव्वद अंश या कोणाशी एकरूप कोण घड्याळ्याच्या काट्यांमध्ये आणखी किती वाजता असतो नऊ वाजता सराव संच सात पाहुयात खाली काही कोन दिले आहेत त्यांतील एकरूप कोणांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा उत्तर एक कोण ए ओ सी एकरूप कोण पी क्यू आर दोन कोण ए ओ बी एकरूप कोण टी एस आर तीन कोण डी ओ सी एकरूप कोण एल एम एन वर्तुळांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रेन्स ऑफ सर्कल्स जाणून घेऊयात कृती एक आकृतीतील वर्तुळांचे निरीक्षण करा वरीलप्रमाणे एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक पूर्णांक तीन सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळे कागदावर काढा व त्या वर्तुळाकार चकत्या कापा त्या चकत्या एकमेकींवर ठेवून कोणत्या चकत्या एकमेकींशी तंतोतंत जुळतात ते तपासा निरीक्षणे एक, तंत एक आकृती ए व सी मधील वर्तुळे एकमेकांशी जुळणारी आहेत दोन आकृती बी व सी मधील वर्तुळे तसेच आकृती ए व आकृती डी मधील वर्तुळे एकमेकांशी जुळणारी नाहीत जी वर्तुळे एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात कृती दोन वेगवेगळ्या आकारांच्या पण समान जाडीच्या बांगड्या आणून त्यातील कोणत्या बांगड्या एकरूप आहेत ते शोधा हो कृती तीन व्यवहारात तुम्हाला एकरूप वर्तुळे कुठे दिसतात ते शोधा कृती चार घरातील वर्तुळाकार कडा असलेल्या ताटल्या किंवा वाट्या घ्या त्यांच्या कडा एकमेकींशी जुळून कोणत्या कडा एकमेकींशी एकूप आहेत ते पहा हे मला समजले ज्या वर्तुळ्यांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात आय सी टी टूल्स ऑर लिंक्स जिओेब्रा सॉफ्टवेअर मधील कन्स्ट्रक्शन टूल्सचा वापर करून त्रिकोण व वर्तुळे काढा